सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। मी ॲडव्होकेट जमील खान अब्दुल्ला खान पठाण या प्रसार माध्यमाच्या मार्फत आपल्या समोर यावं लागलं। या नंदुरबार शहरात नंदुरबार नगरपालिकेने राव क्रमांक 74/19/2014 रोजी पारित केलेला होता, तो शहीद टिपू सुलतान या स्वतंत्र सैनिकाच्या नावाने भागवन गली पारसी चक्की या ठिकाणी त्यांच्या फलकाचे अनावरण देखील झालेले होते। परंतु दुर्दैवाने त्या महापुरुषाच्या फलकावरून राजकारण झालं आणि भाजपाचे महामंत्री श्री विजय चौधरी यांनी ते फलक काढण्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली होती। ते मागणी करत असताना त्यांनी वृत्तपत्रात अनेक बातम्या प्रसिद्ध केली आणि सांगितले की टिपू सुलतान हे हिंदू महिलांवरती अत्याचार करायचे, हिंदू मंदिर उद्ध्वस्त करायची, अशी त्यांचा चुकीचा इतिहास या लोकांसमोर मांडला। त्याबाबत या नंदुरबार शहरात सर्व मुस्लिम समाजाची मन दुखवली गेलेली आहेत। त्याबाबत कुरेशी मोल्ला येथे राहणारे शेख नईम शेख साबिर कुरेशी यांनी माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सविस्तर तक्रारीवरती चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। या मागणीकडे सर्व मुस्लिम समाजाचे लक्ष असून प्रशासन तातडीने त्याच्यावरती कारवाई करून गुन्हा दाखल करतील का असे प्रश्न सर्व जनतेस पडलेला आहे। त्याबाबत प्रशासनास एक कडकडीची विनंती आहे की त्यांनी तवरित संबंधित कसूरदार व्यक्ती याच्यावरती तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा आणि एक मुस्लिम समाजाला एक चांगला संदेश द्यावा, अशी मी प्रशासनास नम्र विनंती करतो।